अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपावर मोठा आरोप केलेला आहे. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणाविषयी अध्यादेश काढलेला होता, मात्र लगेच या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली. याचिका दाखल करणारा व्यक्ती भाजपचा जळगाव जिल्ह्याचा सरचिटणीस असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे. यावेळी त्यांनी याचिका दाखल करणारे रमेश वाघ यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले फोटो दाखवले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्या व्यक्तीचे फोटो व्हायरल झालेले, त्यामुळं ओबीसी आरक्षणाविषयी भाजपची भूमिका दुटप्पी असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलेली आहे. असं त्यात आरक्षण मिळावं म्हणून आम्ही अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशाला आता पहा, काल कुणीतरी औरंगाबाद हायकोर्टमध्ये चॅलेंज केलं. कुणी चॅलेंज केलं? धुळे जिल्ह्यातले राहुल वाघ. कोण आहेत ते? भाजपचे जिल्हा सरचिटणीस राहुल वाघ. हे कोण आहेत? मोदी साहेब, फडणवीस साहेब काय? आणि हे जे आहेत भाजपाच्या धुळे जिल्हा सरचिटणीस आहेत, भाजपचे धुळे जिल्हा सरचिटणीस आहेत हे राहुल रमेश वाघ. काय लिहिले हे? भाजपा जळगाव महानगरपालिका. ठीक आहे, भाजपचं हे दुपट्टे राजकारण आहे. हे भाजपने बघावं, लोकांच्या समोर काय ते आम्ही मांडतोय. तुम्ही ज्या एकीकडून ओबीसी जनजागरण मोर्चा काढता आहात, बरोबर, मी तर सांगतो तुम्ही जर तो जागरण मोर्चा दिल्लीत काढला आणि एम्पिरिकल डाटा वगैरे मिळून दिला तर सगळं ओबीसीचं कल्याण होईल. आणि इकडे जे अध्यादेश त्या अध्यादेश काढताना सुद्धा चर्चा करून काढलेला आहे फडणवीस साहेबांबरोबर. आणि आता फडणवीस साहेबांनाच मला सांगायचं की तुमचे लोकच आता कोर्टात जाऊन राहिले काय कोर्टात. सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत.